बीडमध्ये कोचिंग क्लास वॉर मधून एका क्लास चालकाने दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला केलाय तसेच कांचिलावर गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी दिली गुरुवारी हा प्रकार घडलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणी हर्षल भास्कर केकाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पांगरी रोड परिसरात अकरावी आणि बारावीचे गणित विषयाचे क्लासेस आहेत ज्या इमारतीत केकाण यांचे क्लास चालतात त्याच इमारतीत खाली पंकज तांबोरे यांचेही भौतिक शास्त्राचे क्लासेस आहेत वीस जानेवारी रोजी पंकज यांनी केकाण यांच्या घरी येऊन तू माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे क्लास लावा असे का सांगतो असे म्हणत शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर गुरुवारी तीन फेब्रुवारी रोजी हर्षल केकाण हे आपल्या क्लासच्या कार्यालयात असताना सकाळी अकरा वाजता पंकज तांबोरे आणि श्रीनिवास तांबोरे हे कार्यालयात आले केबिन बंद केली आणि के कारणावरून त्यांनी यांच्याशी वाद घातला यावेळी पंकज यांनी यांच्यावर चाकू हल्ला केला मात्र तो चुकल्याने केकाण वाचले श्रीनिवास यांनी त्यांच्या जवळील गावठी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे <laughs>